नमस्कार आज तेवीस डिसेंबर आज हा दिवस सर्वांसाठी एक मानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे तर तो का तर आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे आणि या राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आपल्या चॅनलच्या वतीनं ऑनलाईन मराठी या चॅनलच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो देशावरती सध्या आणि जगावरती कोरोनाचं सावट आहे आणि आपण पाहिलंच असेल की या कोरोनाच्या सावटामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक फॅक्टर्या या ठिकाणी बंद पडल्या परंतु या संकटाच्या काळात सुद्धा एकमेव फॅक्टरी चालू होती ती म्हणजेच आपल्या बळीराजाची आणि या शेतकऱ्याची फॅक्ट्री तर ती का तर या देशाला या जगाला कशाची ही कमतरता भासू नये या भावनेखाली फक्त हा शेतकरी या संकटाच्या काळात सुद्धा राबत होता कष्ट करत होता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची धोरणं असायची ज्यावेळेस महाराज युद्धासाठी निघायचे त्यावेळेस आपल्या मावळ्यांना कडक शब्दात सांगायचे की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देटालाही हात लावता कामा नये परंतु सध्याचं या ठिकाणचं धोरण जर बघायचं झालं तर शेतकऱ्यांना या ठिकाणी योग्य भाव मिळावा या ठिकाणी त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी रस्त्यावरती उतरावं लागतं मित्रांनो शेतकरी हा विषय फक्त आणि फक्त निवडणुकीपुरता नेऊन ठेवला आहे निवडणुका आला की शेतकऱ्याच्या नावाखाली फक्त निवडणुका लढल्या जातात मात्र या ठिकाणी निकाल लागल्यानंतर मात्र शेतकरी या विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं अशा पद्धतीचं धोरण या ठिकाणी आता चालू आहे हे कुठंतरी आता बदलायला हवं कारण आपल्या बळीराजाला फक्त काही नको आहे का या शेतकऱ्याला काही नको आहे का त्याला हवं आहे तो फक्त आणि फक्त म्हणजेच त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे एवढीच त्याची अपेक्षा आहे एक कीर्तनकार सांगतात की पुढच्या काळात फक्त एकमेव राजा असणार आहे आणि तो म्हणजेच हा बळीराजा शेतकरी राजा आणि खऱ्या अर्थानं त्यासाठी गरज आहे ती म्हणजेच त्याच्या मालाला योग्य भाव देण्याची या देशाचा या अर्थव्यवस्थेचा कणा आपण या शेतकऱ्याला समजतो परंतु खऱ्या अर्थानं जर हा अर्थव्यवस्थेचा कणा तुम्ही समजत असाल तर त्या कणाला तुम्हाला बळकटी देणं गरजेचं आहे या शेतकरी दिनाच्या वतीनं राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या वतीनं येणाऱ्या काळात एवढीच अपेक्षा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं बाळगतो की या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा जाता जाता एकच त्या ठिकाणी सांगतो की स्वतःच घर या ठिकाणी गळत असताना सुद्धा पावसाची अपेक्षा ठेवणारा जर कोणी असेल तर तो म्हणजेच फक्त हा शेतकरी राजा मित्रांनो आले कितिक गेले कितिक उडून गेले भरारा आले कितिक गेले कितिक उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारे नाही माझ्या बळीराजाचा दरारा माझ्या बळीराजाचा दरारा या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान